एलआयसीच्या विमा प्रतिनिधींचा महामेळावा राष्ट्रीय अध्यक्ष श्री शुक्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरमध्ये संपन्न झाला. विमा एजंट्सनी एकत्र येऊन संघर्ष करावा लागेल असं मत त्यांनी व्यक्त केलं. एलआयसी लाईफ इन्शुरन्स एजंट्स फेडरेशन ऑफ इंडिया शाखा 954 अहमदनगर आयोजित पुणे डिव्हिजन 1 आणि 2 मधील विमा प्रतिनिधींचा भव्य मेळावा नगर येथील नंदनवन लॉन येथे आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी लियाफी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष देवीशंकर शुक्ला यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून मेळाव्यास सुरुवात झाली. यावेळी उपाध्यक्ष अवधेश सिंग, दीपक काळे, महेश कुगळे, सुभाष मुथियान, प्रशांत तरडे, प्रमोद छाजेड, सुधीर पाध्ये, मोदीलालजी वाफना, मीना भंडारे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या मेळाव्यासाठी अहमदनगर, पुणे, सोलापूर, उदगीर, नांदेड या जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं एलआयसीचे विमा प्रतिनिधी उपस्थित होते. या मेळाव्याचे अध्यक्ष देवीशंकर शुक्ला म्हणाले की विमा प्रतिनिधींनी संघटित होणं गरजेचं आहे. प्रतिनिधींचं राहणीमान आणि चांगलं काम कसं सुधारता येईल हेही फार महत्वाचं आहे. आज 2 वर्षात एलआयसी विमा प्रतिनिधींची संख्या 3 लाखांनी कमी झाली आहे, हा चिंतेचा विषय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी डिजिटल इंडिया प्रकल्पातून 4 लाख रोजगार निर्मितीची भाषा करत असताना विमा प्रतिनिधींची संख्या कमी होणं ही गंभीर बाब आहे. ज्या विमा अभिकर्त्यांच्या माध्यमातून करोडो रुपये भारत सरकारसाठी गोळा होतात त्यांना वाऱ्यावर सोडलं जात आहे, हे थांबवायला हवं. एलआयसी देशाची संपत्ती आहे. क्रांती होण्यासाठी एकत्र येऊन काहीतरी मोठं कार्य करावं लागेल. आता बदल अटळ आहे, पण परिश्रम घ्यावे लागतील. सर्वांनी liafiindia.com वर व्हिजिट करावी असं आवाहन अध्यक्षांनी केलं. प्रत्येक विमा एजंटच्या रस्त्यात अडथळे येतील, त्यांना उचलून बाजूला टाका आणि संघटित व्हा. एलआयसीचं काम हे 10 लाख विमा प्रतिनिधींच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीनं चालू आहे. एखादी क्रांती ही गुलाबाच्या फुलापासून घडते, त्याचबरोबर तलवारीने सुद्धा घडते, पण ती घडवण्याची हिंमत पाहिजे. संघटन जर चांगलं असेल तर प्रत्येक गोष्ट अभिकर्त्यांच्या चांगल्यासाठी घडेल, तुम्ही तयारी ठेवा असं मत त्यांनी व्यक्त केलं. अहमदनगरच्या संघटनेचे पदाधिकारी बबनराव शेळके आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांचंही त्यांनी कौतुक केलं. बबनराव शेळके यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर जिल्ह्यात चांगलं काम सुरू आहे अशी स्तुती त्यांनी केली. उपाध्यक्ष अवधेश सिंग म्हणाले की सर्व भारतातील विमा प्रतिनिधींच्या समस्या समान आहेत, त्या सोडवण्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे. एलआयसी कंपनी खूप चांगलं काम करतीय, आपली संख्या का कमी होते याचं कारण शोधलं पाहिजे. तसेच विमाधारकांच्या हितासाठी बोनसमध्ये वाढ होणंही गरजेचं असल्याचंही त्यांनी मत व्यक्त केलं. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या प्रयत्नानं अनेक ठिकाणी अनेक गोष्टी बदलल्यात. देवीशंकर शुक्लाही विशेष प्रयत्न करत असून विमा प्रतिनिधींनी त्यांच्या प्रयत्नांना साथ द्यावी असं आवाहन त्यांनी केलं. आता अंतिम लढाई विमा प्रतिनिधींची चालू झाली आहे. सर्व एजंटच्या सहकार्याची अपेक्षा उपाध्यक्ष अवधेश सिंग यांनी व्यक्त केली. आलेल्या सर्व पाहुण्यांचं आणि मान्यवरांचं स्वागत GT खराड यांनी केलं. कार्यक्रमाचं प्रास्ताविक सुभाष मुथियान यांनी केलं. अध्यक्षीय सूचना बबनराव शेळके यांनी मांडली, तर अनुमोदन कालिदास ढोबे यांनी दिलं. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित पाहुणे आणि मान्यवरांचे आभार संजीव कोटस्थानी यांनी मानले. प्रतिनिधी शाहिद शेख, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज पुणे मेट्रो, महानगराची लाईफ लाईन, अहमदनगर.